आयुष्यातले अनुभव, अनुभवांच्या आठवणी, आठवणींच्या साठवणींची मनमुक्तपणे रीती केलेली, अनुभवातून संस्काराचं बीज रुजवून अलिप्त होणारी मेघावळ। आता जरा तो नव्या कॉलेजमध्ये स्थिरावला होता, घर आजोळच असल्याने प्रश्नच नव्हता। मोहल्ल्यातल्या समवयस्कांचाही छान ओळखी झाल्या होत्या। श्रावणातला गोकुळाष्टमीचा सण प्रथमच दहीहंडी उभा करून साजरा केला होता। मामांचं घर बलोपासक होतंच, तसा मोहल्ला पण एका विशिष्ट मैदानी खेळ आणि मानसिकतेनं प्रभावित होता। दहीहंडी तशी 20 फुटांवर लावली होती, सरासरी 5 फुटी उंची गृहीत धरली होती। खाली उंचेपुरे धिप्पाड 4 जण, त्यावर तुलनेने हलके अजून 4, त्यावर 2 आणि शेवटचा 1 कृष्ण। तशी सवय कोणालाच नव्हती, किंबहुना सर्वांची ही पहिलीच वेळ होती। याआधी तालमीही केल्या नव्हत्या, थेट कार्यक्रम। खांद्यावर कसं चढायचं, कसं एकमेकांना धरायचं इत्यादी सर्व सूचना तो जागेवरच करीत होता। मनोरा फार उंच नसल्यामुळे लागण्याची तशी फारशी भीती नव्हती। शिवाय खाली कबड्डीसाठी तयार केलेलं खास मऊ ग्राउंड होतं, तो स्वतः डबल बार आणि मल्लखांब करत असल्यामुळे त्याची नजर मेलेली होती। पण दहीहंडीचं आयोजन जास्त महत्त्वाचं असल्यामुळे त्याचं फक्त दिग्दर्शन होतं, प्रत्यक्ष सहभाग नव्हता। त्यातल्या त्यात झाडावर चपळाईने चढू शकणारा हलका फुलका मुलगा त्याने कृष्ण म्हणून निवडला होता। वरून दुसऱ्या मजल्यावर कबड्डीत साखळी करून कॉर्नर लढविणाऱ्यांची निवड केली होती, ज्यांची निर्णय क्षमता, हिंमत, आक्रमकता आणि आत्मविश्वास हा प्रगल्भ होता। दहीहंडी 2 कोसळली पण अखेरीस यशस्वी झाली। केलेल्या सूचनेप्रमाणे कृष्णाने आधी डाव्या हाताने दोर पकडला आणि उजव्या बुक्कीने हंडीवरती वार केला। हे दुर्दैव असं की नेमका हंडीचा माठ पक्का भाजलेला निघाला, तो फुटता फुटेना। अखेरचा वार करता करता कळ लागून खालचा मनोरा कोसळला, त्याचा वार चुकला आणि कृष्ण दोराला लटकूनच राहिला। आता आकाशातल्या कृष्णाला खाली आणायचा कसा, सगळ्यांची प्रश्नार्थक मुद्रा। काय करायचं काय। त्याने एक मोठं जाजम मागवलं, त्याचे 4 कोपरे 4 ताकदवान जवानांनी ताणून धरले। मधल्या 4ही कडा जास्तीत जास्त जणांनी पक्क्या पकडून ताणल्या। गोविंदाला आता त्यावर उडी घ्यायची होती, पण अजून हंडी फुटली नव्हती। गोविंदानेच खालून एक दगड फेकायला लावला, लटकण्याच्या कसरतीबरोबर दुसऱ्या हातात त्याने तो प्रयत्नपूर्वक झेलला आणि दात खाऊन हंडी फोडली। सगळ्यांनी जयघोष केला, गोविंदा। पहिली परीक्षा उल्लेखनीय उत्तीर्ण झालेला होता, मात्र आता ही दुसरी परीक्षा त्याची एकट्याची नव्हती, ती जाजम तोलणाऱ्यांचीही होती। गोविंदाने डोळे मिटून उडी घेतली, खाली तो अलगद झेलला गेला। साहस यशस्वी झाल्याचा अवर्णनीय जल्लोष झाला। ह्या वर्षापासून मोहल्ल्यात दहीहंडीचं नवं पर्व सुरू झालं होतं। त्यानंतर आता गणपतीचे दिवस जवळ आले, तसे सर्वजण आता तो नवीन काय करतो याची वाट पाहू लागले। त्याने गणपती विकत न आणता स्वतःच गणपती करून तो मंडळात मांडायचा असं ठरवलं। शाडूची माती आणली, ती वस्त्रगाळ करून भिजवली आणि गणपती करायला सुरुवात केली। त्याला आवडलेल्या एका कॅलेंडरवरचा नाचणारा गणपती त्याने करायला घेतला, एका पायावर नाचणारा गणपती। हे थोडी पंचाईतच, वरचं शरीराचं एवढं वजन पेलणार कसं। त्यावेळी त्याला मूर्तीकामाचं अतिशय जुजबी ज्ञान होतं। एखाद्या मातीच्या मूर्तीसाठी आत तारेचा सांगाडा, ज्याला आर्मेचर म्हणतात, असतो असं त्याला माहिती नव्हतं। शिवाय माती ही भिजवून मुरावी लागते, मुरल्यावर ती हाताला चिकटणार नाही अशी अवस्था येईपर्यंत तिंबावी बडवावी लागते, तेव्हा तिच्यात उभं राहण्याची ताकद येते। पेलावं लागणारं वजन कमी होण्यासाठी मूर्ती पोकळ असण्याचीही गरज असते। यापैकी काहीच त्याने केलेलं नव्हतं। त्याने आरंभलेली मूर्ती 2 पायांवरतीही उभी राहायला टाळाटाळ करत होती। त्याने फक्त टेकलेला एकच पाय कमरेपर्यंत करून 2 दिवस थोडा वाळू दिला, त्यानंतर दुसरा पाय आणि कमरेचा भाग केला
आता तो आधीचा पाय या दुसऱ्या पायाच्या वजनाने वाकू लागला. तो थांबवण्यासाठी त्यात एक जाड लोखंडी सळई घालायची शक्कल त्याने लढवली. त्याने काही प्रमाणात त्या दिवसापुरता प्रश्न निकाली निघाला. आता पोटाचाही भाग करून त्याला थोडा घट्ट होण्यासाठी वेळ दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अजून एक प्रॉब्लेम. पायाची माती वाळून ती आकुंचन पावली होती. मध्ये गच तसाच उरलेल्या पायातून उघडा पडलेला, पोटात मात्र ओला गच्च. असं न व्हावं म्हणून मातीकाम चालू असताना त्यावर ओला कपडा गुंढाळून तो आतल्या मातीत वाळू न देण्याची खबरदारी घेतात हे कोणाला माहिती. पायाची डागडुजी करून दूरदर्शी विचाराने त्याने आता पोट हलके कसे करता येईल याचा विचार सुरू केला. परसातल्या टिनावर पिकलेलं कौठ पडलं आणि युरेक्या युरेक्या करत तो तिकडे धावला. आता झालेल्या मातीकामात परमेश्वराने पाठवलेल्या नेमक्या हव्या त्या आकाराच्या कौठाने देवाचं पोट साकारलं आणि त्याने बाकी गणपती यशस्वीरित्या पूर्ण केला. काय कौतुक झालं म्हणून सांगावं, त्याच्या आनंदाला पारावर नव्हता. एव्हरेस्ट सर केल्यासारखा हवेत होता तो. मामांकडून शाबासकी मिळाली ती अनमोल होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ त्याला जमिनीवर आणण्यासाठीच उजाडली होती जणू काही. आधी पायातली सळी उघडी पडली होती आणि आता पोटातलं कौठ. कौठावरचा पातळ मातीचं थर वाळून त्याला अनेक तडा गेल्या होत्या आणि गणपतीची अवस्था पोटाच्या वातानं मागे वाकल्यागत झाली होती. त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता मूर्ती मोडून टाकली. त्यावर्षी दरवर्षीप्रमाणे बाजारातलीच मूर्ती बसवली. कार्यक्रमात नाटिका, गाणी, नकला इत्यादी नेहमीच्या कार्यक्रमांसोबत त्याने अर्ध्या तासाचे जादूचे प्रयोग करून त्याचा एक नवा पैलू पुढे आणला. ह्या प्रयोगातून त्याचा मूर्तिकामाचा फसलेला प्रयोग झाकला गेला. पुढे मामांनी त्याच्या मूर्तिकार मित्राकडे शब्द टाकला आणि त्याने त्यांच्याकडे बिना साच्याची पोकळ मूर्ती, साच्यातल्या मूर्ती, त्यांचे जोडकाम, रंगकाम इत्यादीची सविस्तर माहिती मिळवली. या ज्ञानाच्या बळावर 2 वर्षांनी त्याच्याकडे एका नामांकित मूर्तिकाराची मर्जी संपादन होऊन त्याचा शागिर्द म्हणून मॉडेलिंग, साचा, वॅक्स मॉडेल, मोल्ड, भट्टी, ओतकाम, फिनिशिंग इत्यादी सर्व कामे करायला शिकायला मिळाली. अज्ञानामुळे झालेल्या चुकीच्या अनुभवातून पुढे मिळालेलं ज्ञान जास्त सुलभ आणि परिपक्व झालं. मूळ इच्छाशक्ती आणि तिला योग्य वेळी मिळालेलं पाठबळ याने जोपासल्या गेलेल्या वृक्षाची फळं अमृतमय न झाली तरच नवल. आता कसं आहे, हिवाळा सुरू झाला आणि शाळेतल्या इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षांच्या आठवणी डोकं वर काढू लागल्या. इंजिनिअरिंगचे ड्रॉईंग पेपर्स, रबर पेन्सिल, ड्रॉईंग बोर्ड, टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर इत्यादी सर्व होतच. ग्राफ टाकून आता चित्रकला सुरू झाली. तसा तो ब्लॅक अँड व्हाईटचाच जमाना होता. सुंदर प्रकाश योजना झालेली पोर्ट्रेट्स, स्वतःचा कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डचा काढलेला फोटो यावर प्रॅक्टिस सुरू झाली. चित्र काढण्याची ही पद्धत पाहून घरातल्या सगळ्या भावंडांना प्रेरणा मिळाली आणि प्रत्येकजण आपापल्या आवडीचं चित्र घेऊन ते आपापल्या परीने साकारू लागला. दर शनिवार रविवार सर्वांचाच हा कार्यक्रम जोर धरू लागला. महिन्यातून प्रत्येकी किमान 8 चित्र असा झपाटा सुरू झाला. त्यासाठी चांगली कॅलेंडर्स, ग्रीटिंग्स यांचा शोध जारी झाला. शोधातून दृष्टी विकसित होऊ लागली. एक चित्र झाल्यानंतर आलेल्या आत्मविश्वासातून पुढचं चित्र त्याहून अवघड असलेलं आपोआप निवडलं जाऊ लागलं. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रंग भरले जाऊ लागले. पोस्टर कलरचा कॉन्फिडन्स आल्यावर ऑइल पेंटकडे ब्रश वळले. कागदाच्या ठिकाणी कॅनव्हास आला आणि अभ्यासापलीकडचा हा ध्यास एका अनुभवविश्वात मोलाची भर घालू लागला. चित्र साकारताना फोटोतला पर्स्पेक्टिव, त्यात उतरलेल्या रंगछटा, ते रंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या मूळ रंगांच्या मिश्रणाचे तंत्र, कॅनव्हासवर कुठल्या रंगाचं किती प्रमाण आहे, चित्राचा कॉम्पोज अथवा लेआउट, त्यातल्या ॲट्रॅक्शन पॉईंटची जागा, त्या फोटोचा चरित्र विशेष इत्यादीचा त्यातलं काहीच त्यावेळी कळत नसूनही अजाणता संस्कार होत गेला. या पोषक वातावरणाला अजून एका गोष्टीने प्रोत्साहन मिळाले, ते म्हणजे आता चित्र निवडून ते साकारायला घेण्याआधीच त्याचा ग्राहक तयार होऊ लागला. ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा तो घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी संग्रह, स्मृती जतन इत्यादी कल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे सर्व चित्र वाटली जात होती.
मात्र जिथे गेली तिथे ती नीट आत्मीयतेने जपलीही जात होती। या सर्व घटनांवर रसिक कुशाग्र आस्वादक मामांचं कौतुक मिश्रित बारीक लक्ष असायचं। कौतुक असायचं ते मुलांच्या प्रयत्नांचं, त्यांच्या सृजनशीलतेचं, सातत्याचं आणि त्यातून दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीचं। हे गुरुविना विद्यार्जन त्यांना खटकत असावं। आपल्याला हे सर्व छान वाटतं आहे, पण त्यातल्या एखाद्या जाणकाराला ते तसं वाटेल का? आपल्या दृष्टीला त्रुटी दिसत नाहीत म्हणून त्यांना उत्तम कलाकृती म्हणायचं का? इत्यादी प्रश्न त्यांना भांडावत असावेत। एका रविवारी शाळेतले निवृत्त कलाशिक्षक मित्र म्हणजे त्यांचे सकाळी सकाळी घरी आले। सर्व मुलं चित्र काढण्याच्या तयारीत होतीच। त्यांनी सर्वांना बोलवलं, ओळख झाली। त्यांना मुलांनी काढलेली चित्रं दाखवण्यात आली। मामांनी त्यांना त्यांचा उद्देश आधीच सांगितला असावा। सरांनी त्यातली बरीच चित्रं चांगली म्हणून बाजूला काढली। मुलांची उत्सुकता पणाला लागली। त्यांचे एकमेकांकडे बघून खाणाखुणा चालल्या होत्या। सरांनी चित्रांच्या संचातलं विवेकानंदांचं चित्र बाहेर काढून विचारलं की हे कोणी काढलंय तुमच्यापैकी? ते चित्र त्यांनीच काढलं होतं। ते म्हणाले, हात चांगला आहे, जाण चांगली आहे, पण आत्मविश्वास जरा कमी पडतोय। त्याला आश्चर्य वाटलं त्याचं की ते चित्र त्याने कालच काढलं होतं। त्याला ते प्रचंड आवडलं पण होतं। त्या चित्रामुळे तो स्वतःवरच अतिशय खुश होता। त्याने नम्रपणे विचारलं, का बरं सर, असं का वाटतंय तुम्हाला? त्यावर सर म्हणाले, अरे तू हे सर्व रंग भीतभीत भरलेले आहेस। तो हसला। सरांनी नेमकं हेरलेलं पाहून त्याला गंमत वाटली होती। चित्रातल्या विशेषतः विवेकानंदांच्या चेहऱ्यावरच्या सावल्या भरताना तो कचरत होता। चुकलं तर चित्र वाया जाईल म्हणून त्याच्या हसण्यावरून आणि नंतर विचारात गढलेल्या त्याच्या चेहऱ्यावरून सरांना खात्री पटली की त्यांनी केलेल्या कारणमीमांसांची किती खरी आहे म्हणून। त्यांनी पॅलेट, ब्रश, रंग आणवले आणि क्षणार्धात काही शेड्स भरून नाक, गाल, हनुवटी, पागोटे, डोळे, ओठ यांचे मोल्डिंग्स एकदम ठसठसीत केले। आत्मविश्वासाची व्याख्या आणि अनुभवाचे रियाजाचे परिणाम मुलांना उमजले होते। आज खूप काहीतरी मिळाल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर विलसत होतं। मात्र सरांनी करून दाखवलेलं निमिषात कळण्यासाठी मुलांनी आजवर घातलेल्या दळणांचा सहभाग फार मोठा होता। मुळात गुणवान असलेल्या दगडांना आज एक सुंदर मौल्यवान पैलू पडला होता। चहापान झाल्यावर सरांनी गप्पांच्या ओघात सर्वांची ह्या उपासनेबाबत प्रशंसा आणि अभिनंदन केलंच, पण अजून एक सुखद धक्का दिला। पुढच्या आठवड्यात शहरात होणाऱ्या कला प्रदर्शनात काही चित्र ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला। एवढा मोठा आवाका असणाऱ्या प्रदर्शनात आपली चित्र काय टिकाव धरणार? ह्या त्याच्या बाळभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ते त्या निवड समितीवर असून ही चित्रं त्यांनी निवडली आहेत आणि ती प्रदर्शनात मांडायची आहेत असा अंतिम निर्णयही त्यांनी देऊन टाकला। अशा प्रदर्शनात चित्र मांडल्याने जगातलं आपलं स्थान आपल्याला कळतं असा अनमोल सल्लाही त्यांनी त्यावेळी दिला। फ्रेम कुठली करावी, माउंट कसं असावं, कुणाकडे ते करावं इत्यादी सूचना करून सर घरी गेले। लगबगीनं सरांच्या पूर्वसूचनांचं काटेकोर पालन करून त्यांनी सांगितलेली चित्र प्रदर्शनाच्या कार्यालयात पोचती झाली। प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। मुलांनी संकोचून सर्व कार्यक्रम दुरून पाहिला। परिसरातील नामांकित चित्रकार शिल्पकारांच्या उपस्थितीत ही मंडळी कोमेजलगत कोपऱ्यात उभी होती। परीक्षकांची परीक्षण फेरी चालू झालेली बघून सर्वजण घरी गेली। दुसरा दिवस त्याच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड ठरला। प्रदर्शनात त्याच्या आणि त्याच्या भावाच्याही एका चित्राला नंबर मिळाला होता। प्रादेशिक मान्यवर चित्रकारांच्या पंगतीत थाटात त्यांना एक पाठ मिळाला होता। चित्रकला हे त्याचं अंतिम ध्येय नसलं तरी त्यांना स्वतःला स्वतःत पाहण्याचा आरसा मिळाला। आयुष्यात हौस म्हणून जोपासत असलेल्या कलेला वारसा मिळाला होता। याही पलीकडे जाऊन पाहिलं तर आयुष्यात एखाद्या कृतीकडे किंवा यशाकडे पाहण्याचा त्यांचा यात अभ्यास झाला होता, जो वयातीत, काळातीत, विषयातीत होता। जगण्याच्या प्रत्येक कृतीत सामोरं जाव्या लागणाऱ्या परिणामांच्या घटनाक्रमांचा हा एक अनुभव होता। आयुष्यात आपल्या हातून घडणारी, निरुद्देश वाटणारी कुठलीही बाब निरर्थक कधीही नसते।
ती कुठे ना कुठे कधी ना कधी आवश्यक त्या प्रमाणात कामी येतेच, तुमच्याही नकळत तुमचा अनुभव समृद्ध करत। रसिक हो, आजच्या व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात आपण लेखक कवी अज्ञात यांचा मशागत हा ललित बंध ऐकला। मशागत हा शब्द खरं तर शेतीच्या बाबतीत जास्त वापरला जातो, कारण कदाचित त्याचा अर्थ तिथेच चांगला कळतो। म्हणजे बघा ना, जमीन नांगरायची, बी पेरायचं, पाणी द्यायचं, तण काढून टाकायचं, मग काळ्याशार जमिनीतून हिरवे हिरवे लसलसते कोंब येतात। त्या एकेका रोपाला अगदी मेहनतीनं प्रेमानं फुलवायचं, त्याची निगा राखायची, आणि मग ही बहरलेली शेती पाहून त्याचा आनंद घ्यायचा। रसिक हो, आपल्या मनाचीही जणू अशीच मशागत करावी लागते। त्यातल्या उत्तम विचारांना खतपाणी घालावं लागतं, कष्ट करून गुणांना फुलवावं लागतं, अविचाराचं आळसाचं तण काढून टाकावं लागतं। शिक्षण हे आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवतच असतं, त्यामुळं उत्साहानं नवीन नवीन शिकावं लागतं किंवा शिकायचं असतं। प्रत्येक अनुभवानं आपलं जीवन समृद्ध करायचं असतं आणि मग बहरलेल्या आयुष्याचा आनंदानुभव घ्यायचा असतो, आणि या अनुभवाचं बीज जणू पुन्हा पुढच्या पिढीत पेरायचं असतं, जसं लेखक कवी अज्ञात यांनी त्यांच्या मशागत या ललितबंधातून केलं आहे।